नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा का बरं केली जात असते? त्या दिवशी मला वाटतं मासेमारी करायला सुरुवात करतात आणि समुद्र त्यांच्यासाठी दैवत आहे. दैवत आहे म्हणून तर शांत होणे. अजून काही उत्तर तुम्ही? अतिशय सोपं आहे. कुणाचा सण आहे हा विशेषतः? कोण? कोळ्या लोक. कोळी लोकांचा सण आहे. मग कोळी लोक समुद्रात काय करतात? सागर सोन्याचा नारळ अर्पण करतात. पण काय करतात? मासेमारी करतात वर्षभर. तर त्यामुळे मासेमारीला जाताना त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ नये, लाटांपासून तुफानापासून सागराने त्यांचं संरक्षण करावं यासाठी त्या दिवशी नारळ देऊन प्रार्थना केली जाते. नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा का केली जात असेल? काय कारण असेल? कारण त्या दिवसापासून ऍक्च्युअली मच्छीमाराला एक स्रोत म्हणजे समुद्राला एक चांगल्या प्रकारे ओहोट भरती येते आणि त्याच्यामुळे मग मत्स्यपालनासाठी ते तो पिरियड एकदम चांगला असतो. अजून काही कारण असू शकेल याच्या मागे तुम्हाला? शांत करण्यासाठी. बरोबर, पण कारण काय? शांत कशासाठी करायचं? मच्छी पकडायला जाण्यासाठी. म्हणजे त्यांना संरक्षण मिळावं, लाटांपासून तुफानापासून त्याचं संरक्षण करावं यासाठी कोळी बांधव नारळ देऊन प्रार्थना करतात समुद्राची आणि म्हणून त्याला महत्व असतं त्या दिवशी.